powered by Techno. गोरेगाव ही सातत्याने शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि यंदा पुन्हा एकदा गोरेगावमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. गोरेगावमध्ये जी विकास कामं आदरणीय गोरेगावचे लोकनेते सुभाष देसाई साहेबांनी सुरू केल्या होत्या ती विकासाची धारा पुढे नेणाऱ्याचा संकल्प हे आम्ही सगळ्यांनी बांधलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की गोरेगावकर ह्या वेळेला पुन्हा एकदा गोरेगावमध्ये भगवा आणि पुन्हा एकदा गोरेगावमध्ये सुभाष देसाई साहेबांचा राजकीय उत्तराधिकारी समीर देसाई यांना भरघोस मताने निवडून देणार आहे. अठ्ठावीस तारखेला सकाळी 11 वाजता एबी फॉर्म आम्ही आमचं नामांकन भरण्याचा आमचा मानस आहे. उद्धव साहेबांनी मला आणि आमच्या सगळ्या शिवसैनिक माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की आज एबी फॉर्म देतोय, तुम्ही आमदार आम्हाला घेऊन या आणि ते आम्ही सगळ्यांनी त्यांना वचन दिलेलं आहे की गोरेगावचा आमदार यंदा शिवसेना एके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच असणार आहे. आपण जसं योग्य म्हणालात की हा आव्हानच मुघळे आणि मुळात ही निवडणुकाच वेगळी आहे. गोरेगावमध्ये लोक गोरेगावकरता जो उमेदवार किंवा गोरेगावकरता जो कार्यकर्ता सक्रिय राहिलेला आहे गेले अनेक वर्ष त्या कार्यकर्त्याला ज्याचं नाव समीर देसाई आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा त्याला निश्चित गोरेगावकर भरघोस समर्थन देतील, पूर्ण ठाम पाठिंबा देतील असं आम्हाला सगळ्यांना खात्री आणि गोरेगावकरांना सुद्धा. को पॉवर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.